स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात तरतूद करण्याबाबत विद्यापीठ कुलसचिवांसोबत शिष्टमंडळाची बैठक संपन्न झाली. त्यावेळी सौरभ राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ प्रांगणात तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले. जयसिंगपूर स्वाभिमानी शेतकरी संघटना संचलित स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात तरतूद करण्याबाबत विद्यापीठ कुलसचिवांसोबत शिष्टमंडळाची बैठक संपन्न झाली. या शिष्टमंडळाच्या प्रमुखपदी माजी राज्य प्रवक्ते कैलाशचंद्र पमाजे, जिल्हाध्यक्ष हेमंत देसाई, सौरभ बडगे, शुभम बालीघाटे, विश्वंभर भोपळे, पृथ्वीराज भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते. 9 सप्टेंबर रोजी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात येणाऱ्या परीक्षा या सरळ पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. यामध्ये परीक्षेच्या कालावधीत वाढ करावी, तसेच प्रश्नांच्या पूर्वतयारीसाठी प्रश्नसंच देण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांना परीक्षेचा स्वरूप समजावा यासाठी विद्यापीठाने सराव परीक्षा घेण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे, पण अद्याप परीक्षेच्या सरावासाठी प्रश्नसंच देण्यासंदर्भात विद्यापीठाने कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नसल्याने यावर जर विद्यापीठाने सकारात्मक भूमिका घेतली नाही तर सौरभ राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ प्रांगणात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी प्रवक्ते कैलाशचंद्र पमाजे यांनी दिला आहे. नमस्कार. स्वाभिमानी विद्यार्थी परिषद स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या निवेदनाशी अनुसरून मी आपल्याला इथं सांगू इच्छितो की अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात आपण घेण्याचं नियोजन केलेलं आहे. त्याला अधिकार मंडळाची मान्यता मिळालेली आहे. या परीक्षा 50 गुणाच्या बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या स्वरूपात असेल. त्याला 1 तास वेळ दिलेला आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मॉक टेस्ट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आता या मॉक टेस्टमध्ये मॉडेल साधारण क्वेश्चन्स कसे असतील याची विद्यार्थ्यांना थोडंसं अवगत होईल आणि याची माहिती त्यांना इथपर्यंत मिळेल. तर या मॉक टेस्टच्या बाबतीतली संगणक प्रणाली आणि त्याच्या अनुषंगानं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तपासून या मॉक टेस्टची उपलब्धता कशी करून देता